शुभ सकाळ आता माझी सकाळची सर्व कामे आता सुरू झालेली आहेत सुरुवातीला मी आता पाणी ठेवून घेते सरांना गरम पाणी लागतं त्यामुळे आता अंधार पण दिसत आहे ना थोडं सकाळीच लवकर उठलेलो होतो सर वॉक करून येतात आणि मग नंतर मग गरम पाणी चहा असं आमचं चालतं मग सकाळी गरम पाणी घेतलं का मग जरा बरं असतं ना सकाळच्या वेळेस लिंबू पाणी घेतात करणार सर मी साधं गरम पाणी आणि पनीर फुलचं पाणी घेते म्हणजे माझं ते डायबिटीजचं सकाळी रोज पनीर फुलचं पाणी पित असते मी आणि आता त्यांना पाणी देऊन दिलेलं आहे गरम पाणी करून आता चहा ठेवते मग मस्त चहा घेणार थोडंसं पाणी उरलं ते मी पण घेऊन घेते सकाळी सुरुवातीला गरम पाणीच घेत असतो आम्ही दोघंजणं म्हणजे ना गरम पाण्याने वजन पण कमी होतं आणि सकाळच्या वेळेस जे आपलं अनशिपोटी असतो ना तर पूर्ण असं पचनसंस्था पण चांगली राहते म्हणे असं म्हणतात मग डॉक्टर तर आपण प्यायचं म्हटलं सकाळी गरम पाणी आणि सकाळी गरम पाणी पिणं हे कधीही आरोग्याला चांगलंच आहे लिंबू पाणी प्यावं शक्यतो आणि आता झालेलं आहे मी पनीर फुलचं पाणी पिलेलं आहे गरम पाणी पिलं आहे सरांचं झालं आहे आणि मस्त आता चहा पितो आणि मग सकाळची आमची सुरुवात होणार आता निखिलच्या डब्याची टाब्याची भाजी बनवते मी आधी म्हणजे जास्तीचीच करून घेणार आहे आणि थोडी उडदाची डाळ पण करणार आहे सोबत मेथीची भाजी त्याला दाण्याचं लावून आवडते ना आम्हाला हिरवी मिरची लसणाची आवडते मग त्याला दाण्याचं लावून मेथीची भाजी बनवून घेते आणि आम्हाला उडदाची डाळ म्हणजे दोघांना होऊन जाईल त्याला पण डाळ भाजी होईल आमचं पण होईल आता सुरुवातीला पहिले मी भाजी टाकून घेते आदल्या दिवशीच भाजी निवडून ठेवत असते मी म्हणजे मग कसं सकाळी जास्त त्रास नाही होत निवडायला आणि यामध्ये आता लसूण मिसून कट करून टाकून देते पेस्ट पण तशी माझी बनवलेली आहे आणि वेळ आयत्या वेळेला पेस्ट दाण्याचं कूट असं तयार ठेवायचं म्हणजे पटकन भाजी होते पटकन स्वयंपाक होतो आणि जास्त अशी पण नाही होत सकाळच्या वेळेस मग आता माझी इथे भाजी पण टाकून झालेली आहे आणि झाकून मस्तपैकी तिला वाफ घ्यायची पाच सात मिनटात मस्त भाजी तयार होते थोडं पाणी घालायचं आणि नंतर आता उडदाची डाळ बनवून घेते मी उडदाची डाळ आता डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेणार आहे धुवून ठेवली होती म्हणजे पाणी घालून भिजवून ठेवलं तर सालटं मात्र मी फेकणार नाही आहे आधीच धुंचून व्यवस्थित करून घेतलेली होती ती मग आता ते सालट्यासह सा मी टाकून घेणार आहे कारण डाळ जर सालट्यासह सा केली तर फायबर पण जास्त मिळतं ना आपल्याला आणि उडदाची डाळ आता ह्या दिवसात खाल्ली थोडंसं वातावरण पण गार आहे तर मग चांगलं असतं पचायलाही चांगली असते आणि पावसाळ्यात थोड्याश्या डाळी पण जास्त खायच्या भाजीपाल्यात थोडंसं म्हणतात की ब सोबत अशी डाळी खाव्या थोडीशी उष्णता पण निर्माण होते ना शरीरामध्ये आता ये पन हे डाळ पण माझी करून झालेली आहे आणि डाळ झाल्यानंतर झाकण लावून तीन चिट्ट्या घेतल्या की झाली आपली भाजी म्हणजे निखिलचा डब्याचा स्वयंपाक आता झाला आहे पोळ्या आधीच करून घेतल्या आणि नंतर मग भाजी आणि डाळ केली आता त्याच्या डब्यात भाजी ओतून आणि उरलेली भाजी मी काढून घेतलेली आहे पातेल्यात आता हे डाळ झाली की मग डबा भरला आता इथे मी दूध तापून ठेवते दूध तापवलं की म्हणजे मग निखिल जर आला तर निखिलला मला लगेच चहा करायचा असतो तोपर्यंत हे दूध वरती असतं मग ना ते नासायला नको म्हणून तापवून घेत असते मी पोळी भाजी असं सगळं झालेलं आहे आता ग, आता नाश्त्याची तयारी करते कारण निखिल नाश्ता करून जाईल आणि करणार सर पण सकाळी नाश्ता करतात म्हणजे मग आमचा तिघांचा नाष्टा होऊन जातो मग त्यामुळे आता इथे मी तीन मूठ घेतलेला आहे वरून मी अर्धी मूठ टाकला आहे समजा एखाद्याला वाटलं थोडंसं खायचं जास्त तर मग थोडीशी टाकून देते आणि आता हे पोहे बनवायला घेते त्याची तयारी करते कांदा चिरून मिरची वगैरे कोथंबीर आणि मस्त अशी फोडणी घालून खमंग असे आपले पोहे बनवायचे आहेत वाफाळलेले आताही ते, ते ले ले मी पोह्यांना फोडणी देऊन घेते भरपूर शेंगदाणे लागतात निखिलला त्यामुळे ते टाकलेले आहेत आणि कांदा यातला अर्धा घालणार आहे आणि अर्धा मी एका टपरवेअरच्या डबीमध्ये काढून ठेवणार आहे म्हणजे तो संध्याकाळी जर खिचडी करायची असेल तर कामात येईल कारण हा एवढा जर कांदा घातला तर मग ते खूपच गोड गोड पोहे लागतील थोडे सणसणीत पोहे छान वाटतात खायला आणि थोडी मिरची तिखट घालत असते मी म्हणजे पोह्यांना चव पण छान येते मिरची काढून टाकायची फक्त पोहे पोहे खायचे म्हणजे ज्याला मिरची नसेल खायची त्याने असं मस्त वाफाडलेले पोहे बनवायचे आहेत आता इथे पोहे तयार झालेले आहेत थोडीशी त्याला वाफ घालणार आहे आणि मस्त की बघा तुम्ही कोथंबीर विथंबीर घालून एकदम चविष्ट असे आणि नाश्ता पण आता झालेला आहे बनवून म्हणजे ब जे स्वयंपाकाचं काम होतं ते जवळजवळ आता माझं झालेलं आहे हा कांदा पण मी आता ह्या डबीमध्ये काढून ठेवून देते आता नाश्त्याला बसायला च्या आधी मी खरणार सरांकडे काकडी आणि बाकीच्या वस्तू अशा चिरायला देऊन दिलेल्या होत्या मग त्यांनी चिरून काढल्या आणि मग म्हणजे कसं फळं चिरून काढले म्हणजे हे बघा थोडीफार मदत झाली की मग बरं वाटतं ना थोडंसं एकाच एक व्यक्तीची म्हणजे असं धावपळ नाही होत सगळ्यांनी बसून केलं आणि मग ते खूप मग आणि थोडंसं असं होतं ना आता वयाचा पण त्रास असतोस की हो असं नाही ना तरी मी मॅनेज करायचा प्रयत्न भरपूर करत असते पण खरंच सर पण खूप मदत करतात मला आता निखिल गेलेला आहे चमचे आणायला त्याला आलेला असतो कायम फोन आणि त्याच्यात तो कधी तरी तिथपर्यंत जाऊन पण कधी कधी न घेता परत येत असतो नशीब आणले त्याने <laughs> आणि आता मी पोहे वाढून घेते आणि या तुम्ही आता सगळ्यांनी नाश्त्याला या नाश्त्याला कसं करायचं ना ना, आता नाश्ता झाला आहे आणि बाई तर आता म आपली उद्या येणार ना भांड्यांना मग आता हे भांडे कसे ठेवायचे मग मी कसं घासून घेत असते दुसऱ्या दिवसापर्यंत नाही राहू देत आणि आता हा कुकर वगैरे सगळा मी काढून घेतला आणि गॅसची शेगडी पण मी अशी स्वच्छ घासून घेतलेली आहे आज धुतली नाही आहे फक्त कपड्याने पुसून घेतलेली आहे मी आठवड्यातून तीन दिवस धुत असते आणि रोज अशी पुसून घेत असते आता निखिलचा डबा पण भरून घेते म्हणजे मग निखिलचाही जाण्याचं केव्हाही आला तो वरतून आंघोळ वगैरे करून म्हणजे तो जाऊ शकतो इथे मी त्याचा डबाही भरून ठेवलेला आहे आता ज म्हणजे त्याचं ज कसं आहे त्याची वेळ नसते सांगतायत त्याला जशी जशी फोन येतात तसं त्याचं काम चालू असतं आणि ऑफिसला जाताना मात्र डबा अगदी फिक्स नेतो आमच्या पोळ्या मी आता काढून ठेवल्या आहेत आणि आता हे सगळं सकाळचं आवरून झालेलं आहे आणि निखिलचा टिफिन आता याच्यात तो नेणार आहे भरून मी बाहेरच ठेवते तो नंतर ठेवून घेतो आता असं माझं सकाळचं पूर्ण रुटीन झालेलं आहे आणि पूर्ण आवरावरी पण झालेली आहे किचनमधली फक्त आता मी हॉलकडे जात आहे आणि हॉल पण आता आवरून घेते कारण काल ना अमावशीची पूजा होती दीप दीपामावशीची मग त्याची पण पूजा आवरायची आहे आणि कसं आहे हे दोघं बसले ना सगळं असंच ठेवत असतात उषा कुठे टेबल स्टू आपला टिफॉय कुठे नंतर ते असं सगळं रिमोट वगैरे मध्ये आवरून ठेवावं लागतं आणि आता मी कालची पूजा आवरून घेत आहे आमोशीची दीपामोशीची पूजा होती ती हे माझं कालचं सकाळचं रुटीन आहे आणि आदल्या दिवशीची ही पूजा आहे ती आवरते आहे आणि आता पूजा आवरून झालेली आहे आता देवपूजा करून घेते म्हणजे सकाळची देवपूजा पण माझी बाकी होती रांगोळी वगैरे काढते मी हातानेच रांगोळी काढते आणि बघा मस्त असं छान वाटतं अगदी देवपूजा झाली की प्रसन्न वाटतं सकाळचं सगळं आवरल्यानंतर आणि आता इथे मशीन लावायचं चा काम चालू आहे म्हणजे मग आमचे सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत आता आंघोळी झाल्यानंतर सगळ्यांचे कपडे मशीनला लावून घेते दोन दिवसाड एक दिवसाड लावते पण काय झालं नेमकं निखि जे खूप कपडे होते ह्यावेळेस मग तो म्हटला की मम्मी आज पण मशीन लावून दे आज लावायचं नव्हतं मला पण मी लावून दिलेलं आहे हाताने धुवायचे कपडे मी बाकीचे धुऊन घेतलेले आहेत आणि मशीनही लावून झालेलं ला आहे आणि इकडे बागे आमचं पडवी आहे तिथे आम्ही वाळत घालतो आणि आता हे कालच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते ते घेऊन आली होती मध्ये आणि नंतर बेडशीट बदलवायचं आहे या रूमचं सर्व घड्या घालून मी आता ठेवून देते कपाटामध्ये दे, म्हणजे कसं ज्याचे त्याचे कपडे लगेच पटकन सापडतात मग आणि आता हे बेडशीट बदलवून घेते पहिले गबरूला बाहेर काढलं कारण तो कामच करू देतो आणि ही रजाई आहे ही, ही मी हाताने शिवलेली आहे ज्या रजा आपल्या मिळतात बघा जीन म्हणतात त्याला त्या ते, त्याला कवर लावून मी हाताने त्याला मोठं असं डबल बेडचं करून टाकलेलं आहे दोन जडून करून टाकलेल्या आहेत त्या मोठ्या आणि पूर्ण या गादीवर अंथरलेलं आहे म्हणजे कसं पाट वगैरे नाही दुख दुखत ना, दु, दु, ना। लोकरचं असलं की म्हणजे अंथरून लोकरचं असलं कोमची गादी आहे ना कारण खाली त्यामुळे आणि आता या उशांचे कवर वगैरे बदलून घेते आणि इथे आता माझं बेडशीट पण आता टाकून झालेलं आहे माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नेहमी असाच सपोर्ट आपला राहू द्या माझ्या चॅनलबरोबर म्हणजे मग कसं चॅनल पण चांगलं असं तुमच्या सपोर्टमुळेच ग्रो होत आहे माझा सकाळचा ब्लॉग आता पूर्ण झालेला आहे रुटीनचा आणि मी आता याचं एडिटिंग करणार आहे आणि एडिटिंग केल्यानंतर मग त्याला अपलोड करायचं असतं त्याचं एडिटिंग करायचं असतं त्याला दोन तीन तास सहज लागतात एडिटिंगला वगैरे अपलोड करेलच तर त्याला पाच तास तर ता सहज जातात तर आता मी ते काम करते आणि मग संध्याकाळी भेटूया परत संध्याकाळच्या रुटीनमध्ये